पासून तो ओळख करून द्या. सर माझं मूळ गाव आरोडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. त्यानंतर 11th 12th माझी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. त्यानंतर माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नरे पुणे येथे झाली. माझे वडील शिक्षक आहेत. त्यानंतर माझ्या आई हाऊस वाईफच आहे. त्यानंतर बहिणी मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहेत दोन्ही पण. आणि माझी 2021 राज्यसेवामध्ये उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे. छंद कुठलं तुमचं? सर मला ट्रेकिंग करायला आवडत. कुठे गेला शेवटचा ट्रेक? शेवटचा देवकोंडला केला सर. मुळशी तालुक्यावर फिल्म का काढली गेली? काय सर, मुळशी तालुक्यामध्ये जमिनीचे म्हणजे इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी हस्तगत केल्या गेल्या. त्यामुळे लोकांच्या हाती पैसा आला. पैशामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यामुळे यासारखे गुन्हेगारी म्हणजे अशी समस्या निर्माण झाली. घातली पाहिजे? नाही सर, बंदी नाही घातली पाहिजे. आपण प्रबोधन करणं गरजेचं आहे, कारण लोकांच्याकडे पैसा आलाय, त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल याचा लोकांना सांगितलं पाहिजे. आता काही महाराष्ट्रातले इंडस्ट्रियलिस्ट किंवा काही पैसा आला तर चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत आहेत. ज्यांच्याकडे परंपरा असणे उद्योगाची, त्यांना कसं काय कळणार काय करायचं पैशाचं? सर ते एकतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. एवढा पैसा बघितच नाही त्यांना कसं कळणार? जमिनीमध्ये गुंतवणूक करायची तर पिढी जात आपल्याला परंपरा आहे. जमिनी विकूनच तर पैसे मिळाले, आता जमिनीवर कसं गुंतवणूक करणार? दुसरीकडे आपण जमीन घेऊ शकतो सर. अच्छा, दुसरीकडे? हा, दुसरीकडे घेऊ शकतो. वीज कशी विकायची सर? एकतर आपल्याला चांगला भाव मिळतो. चांगला भाव मिळाल्यामुळे आपण ते विकून आपण दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रकारे आउटपुट मिळवू शकतो. मुळशी सत्याग्रह काय होता? मुळशी सत्याग्रह मुळशी धरणाला विरोध करण्यासाठी होता. त्या धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आदिवासी गावे किंवा लोकांचे स्थलांतर होणार होते. त्यांना योग्य प्रमाणात मोबदला दिला गेला नाही, त्यामुळे मुळशी सत्याग्रह झाला. सर सेनापती बापट यांचे नेतृत्व होते. सर प्रकल्प पूर्ण झाला, तो इंग्रजांच्या काळात झाल्यामुळे तो फोर्सफुली त्यांनी कम्प्लीट करून घेतला. सर अन्याय झाला आज आपण अन्याय दिला. त्यानंतर प्रोग्रेस मला विशेष माहित नाही, पण मला वाटतं की त्यानंतर विशेष काही प्रयत्न करण्यात आला नसेल. तुम्हाला प्रशासनात काय यायचंय? सर प्रशासनात कार्य करताना आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करता येतं. आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी मदत होते. लोकांसाठी आपण काहीतरी आउटपुट देऊ शकतो आणि ते आपल्याला दिसतंही की आपण लोकांसाठी कार्य करतोय, त्यांच्या जीवनात काहीतरी बदल होतोय. त्यामुळे मला प्रशासनात यायचं. सर एनजीओचा ऑप्शन पण आहे सर, पण प्रशासनात आपल्याला एक अधिकार भेटतात किंवा एक सिस्टीम भेटते ती आपल्यासाठी काम करते. सामाजिक कार्य केलं की नाही? सर केलंय सर. त्याच्याकडे कुठले अधिकार होते? नाही सर, महात्मा गांधीकडे कोणते अधिकार? अधिकारांची गरज नाही सर, पण मला वाटतं की अधिकार असेल तर ते चांगल्या प्रकारे किंवा योजना वगैरे इम्प्लिमेंट करू शकतो. अच्छा, अधिकार असेल तर करू शकतो. हा म्हणजे लोकांचा सपोर्ट पण महत्वाचा आहे, पण अधिकार असेल तर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. नवीन शिक्षण धोरण जे आहे, त्यातले कोणते तीन मुद्दे असे तुम्हाला वाटतात की जे अगदी खास आहेत किंवा एकदम चांगले? सर मला वाटतं की जो आतापर्यंत आपला पॅटर्न होता 10+2 तो आता त्यांनी चेंज करून 5-3-3+4 असं केलेलं आहे. यामुळे लोक म्हणजे मुलांचा विकास होण्यासाठी पूर्व प्राथमिक पासून ते 12वीपर्यंत पूर्ण धोरण आखलं जाईल. हे एक महत्वाची गोष्ट वाटते. बदल काय होणार सर? आपल्या शिक्षणामध्ये कसं आहे की आतापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षण बऱ्यापैकी निग्लेक्ट केलं जात होतं. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणही दिलं जात नव्हतं. त्यामुळे आपण ह्या डिव्हिजनमुळे आपण व्यावसायिक शिक्षण ऍड करू शकतो किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरती आपण शिक्षण चांगल्या प्रकारे प्रसार करू शकतो. पूर्व प्राथमिक म्हणजे कुठं सर? पूर्व प्राथमिक म्हणजे आपल्या 11th 12th फर्स्ट स्टँडर्डच्या पूर्वी. फर्स्ट स्टँडर्डच्या पूर्वी? हा, 3 ते 5. हा, नर्सरी. ओके. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किती वयोगट घेतलं आरटीईसाठी? राईट टू एज्युकेशन? राईट टू एज्युकेशन साठी सर ते एक्सटेंड 2018 पर्यंत एक्सटेंड करायचं चाललेलं आहे. तो आता 14 पर्यंत म्हणजे आता 14 पर्यंत वयोगट आहे. 6 ते 14? हा, 6 ते 14. 3 ते 18 पर्यंत तो विस्तार आहे.
3 ते 18 विस्तारित केला जाणार आहे. अजून एक मुद्दा आला, हा सर, हा व्यावसायिक शिक्षण आपण 6वी पासून सुरू करतोय, त्यामुळे मुलांचा व्यावसायिक शिक्षणाकडे असणारा ओघ वाढेल आणि व्यावसायिक शिक्षणाचे महत्व लोकांना आणि समाजाला कळेल आणि आपण चांगल्या एवढं लहानपणी कसं कळणार त्यांना की आपण एखादा व्यावसायिक बनणार होतो. व्यावसायिक म्हणजे एखाद्या क्षेत्राची आवड निर्माण झाली, एखादं म्हणजे आपण एखादं टेक्नॉलॉजी किंवा एखादं क्षेत्र त्यांना निवडून आपण त्यांना ऑप्शन दिले, त्यांना त्यात आवड निर्माण झाली तर त्यात ते करिअर करू शकतात. नाही, व्यावसायिक शिक्षण हा शिक्षण व्यवस्थेचाच भाग आहे, कारण उलट आपण म्हणू शकतो की एक प्रॅक्टिकल अनुभव त्यांना व्यावसायिक शिक्षणातून भेटेल, एक आवड निर्माण होऊ शकते आणि त्याचा फायदा ते परत त्यांच्या पुढच्या एज्युकेशन साठी करू शकतात, त्या फील्डमध्ये ते पुढील एज्युकेशन घेऊ शकतात. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना आपण करतोय, त्यामध्ये आपल्या शिक्षणातील शिक्षण व्यवस्थेत किंवा R&D मध्ये होणारा खर्च आहे तो आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या शिक्षण संस्था खर्च वाढवला पाहिजे. हा सर, NEP च्या व्यवस्थेमध्येच नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करणे हे होतं, कंडिशन होती त्यामध्ये, मग ते आपण आता स्थापना केली आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असतील किंवा संस्था असतील त्यांना आपण चांगल्या प्रकारे सहायता करून रिसर्च मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवू शकतो. GDP 6% आपण करणार आहोत एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. 2.9 काहीतरी आहे. तुम्ही पास आउट कधी झालं सर? 2015 मध्ये. हा, आणि तुमचं सिलेक्शन कोणत्या वर्षी झालं? 2021 मध्ये राज्यसेवेत झालं. अगदी 6 वर्ष मग काय केलं तुम्ही? सर मी MPSS स्टडीज करत. पूर्ण 6 वर्ष. मग इंजिनिअरिंग करण्यामध्ये काय करणार? सर इंजिनिअरिंग या क्षेत्राची मला आवडच होती, कारण 11वी 12वी नंतर आपण एक क्षेत्र निवडतो, त्यात आपलं करिअर करून हे करायचं. तर मला एक प्रशासक सेवेत येण्यापूर्वी आपल्याला एक चांगलं एक प्लॅन बी मधून म्हणून पण आपण या क्षेत्राकडे पाहू शकतो, म्हणून मी इंजिनिअरिंग निवडलं. शिक्षण क्षेत्रासमोरच्या 3 समस्या सांग. शिक्षण क्षेत्राच्या समस्या म्हणजे की आपण एक सांगू शकतो की बदलती सामाजिक तांत्रिक प्रगती आहे, त्यानुसार शिक्षणाला आणि आपल्या अभ्यासक्रमाला हे चेंज करत राहणं ही एक मोठी समस्या आहे. त्यानंतर आपण ते करू शकत नाही ही समस्या. एक अपॉर्च्युनिटी पण आहे, समस्या पण आहे, आपण आता त्या स्केलनुसार आपण चेंज होत नाहीये ते एक आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रावर होणारा खर्च हा अत्यंत मर्यादित आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांची कमतरता आहे, बऱ्याच जागा रिक्त आहेत, त्यामुळे ठराविक शिक्षणाचं बर्डन येतं आणि ते चांगल्या प्रकारे आउटपुट देण्यात कमतरता होते. सर शिक्षण क्षेत्रातला आपण आधी गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि आपला सिलेबस असेल किंवा व्यावसायिक शिक्षणाविषयी धोरण असेल यामध्ये चेंज करून जेवढ्या लवकर आपल्याला काल सुसंगत करता येईल हे पाहिलं पाहिजे आणि नवीन शिक्षकांची भरतीही लवकरात लवकर केली पाहिजे. स्मार्टफोनचा वापर सध्या वाढतोय विद्यार्थ्यांचा, वाढणं ठीक आहे. सर एक युनेस्कोचा अहवाल आला होता, त्यामुळे त्यामध्ये मी वाचलं की मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मग काही प्रमाणात आपण त्यांना युज करण्यासाठी देऊ शकतो की त्याला टाइम लिमिट पाहिजे की मुले काय करतात मोबाईलवरती, कोणता ऍप युज करतात, काय करतात, ह्याचं मॉनिटरिंग चांगल्या प्रकारे पाहिजे. जर ते शिक्षण क्षेत्राविषयी किंवा शिक्षण घेण्यासाठी त्याचा वापर करत असतील तर ते योग्य आहे आणि आपण क्लासरूम एज्युकेशनला रिप्लेस करू शकत नाही मोबाईलमुळे. क्लासरूम एज्युकेशन मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक नातं तयार होतं, बॉन्डिंग तयार होतं, त्यामुळे एक सोशल चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो विद्यार्थी. महाराष्ट्रात कुठला जिल्हा प्राथमिक शिक्षण सर? स्पेसिफिक सर नाही माहित मला. तुमच्या 2 स्ट्रेंथ आणि 2 विकनेसेस. स्ट्रेंथ म्हणजे माझी
मी प्रत्येक बाबतीत क्युरियोसिटी आहे माझी, क्युरियोसिटी असते कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी, आणि अडॅप्टेबल आहे, आणि विकनेसमध्ये काही बाबतीत माझ्याकडून थोडा जास्त विचार होतो, आणि दुसरे की मला ड्रायव्हिंग जमत नाही. ह्या दोन विकनेस ड्रायव्हिंग शिकू शकतो. हा, ते शिकू शकतो. कायम राहणारी विकनेस नाही. ट्रेकिंग रिलेटेड पॉप्युलर कल्चर मध्ये एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट आहे? सर, मी ऊंचाई हा पिक्चर म्हणजे मूवी विषयी माहित आहे मला, अमिताभ बच्चन यांचा आहे. अच्छा. ते खूप एज ग्रुपमध्ये असतात, म्हणजे त्यांचा प्लॅन असतो की काहीतरी आपल्याला ट्रेकिंग करायचं आहे, एव्हरेस्ट वरती जायचं बेस कॅम्प वरती, आणि त्या प्लॅन नुसार ते एकाचे म्हणजे सगळ्यांची फिजिकल तेवढी कॅपॅसिटी नसते, पण एक ड्रीम मनात धरून ते प्रयत्न करतात आणि ते सक्सेस होतात. सर, तुमचा काय पर्पज असतो ट्रेकिंग? सर, ट्रेकिंग मध्ये एक तर आपल्याला रिफ्रेशमेंट होते, फिटनेस राहतो, त्यानंतर नवीन क्षेत्र पाहायला भेटतात, त्या गोष्टी आहेत. डिझेल इंजिन सायकल सांगू शकता का काय असते? डिझेल इंजिन सायकल सर, एक आपलं डिझेल इंजिनच्या वर्किंग विषयी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याला डिटेल विषयी मत आता माहित नाही. स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला काय फरक आहे? सर, स्ट्रेस हा आपण एखाद्या बॉडीवरती एक्स्टर्नल फोर्स ऍक्ट केला तर त्या बॉडी कडून एक त्याला ऑपोजिट फोर्स जो तयार होतो, इंटरनल जो फोर्स तयार होतो त्याला आपण स्ट्रेस म्हणतो, तो न्यूटन मध्ये मोजला जातो. आणि स्ट्रेन ही आपण एखादा फोर्स ऍक्ट केल्यानंतर त्या बॉडीच्या लेंथ मध्ये जो चेंजेस होतो, पर युनिट लेंथ मध्ये जो चेंजेस होतो तो आपण स्ट्रेन मध्ये मोजतो. स्ट्रेस म्हणजे हा रिएक्शनरी फोर्स? हा, रिएक्शन, इंटरनल रिएक्शनरी फोर्स आहे. यंग्स मॉड्युलस काय असतं? सर, यंग्स मॉड्युलस हा स्ट्रेस अपॉन स्ट्रेन याचा रेशियो आहे. फॉर्म्युला झाला तर? हा, फॉर्म्युला. त्याचं काय कन्सेप्ट काय? मॉड्युलस कशा रिलेटेड असतो? सर, ठराविक एखाद्या मेटल वरती किंवा बॉडी वरती आपण स्ट्रेस इम्प्लिमेंट केला तर ते होणार, म्हणजे जे होणार डिस्टॉर्शन किंवा स्ट्रेन ते आपण एका डायग्राम थ्रू दाखवू शकतो, आणि त्याचा आपण ब्रेकिंग पॉईंट कुठे आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम किंवा यंग्स मॉड्युलसचा वापर होतो. फ्लोचे किती टाईप असतात? फ्लुइडचा जो फ्लो असतो, न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइड असे काय तर प्रकार आहेत, ते आठवतो सर. टाइप्स ऑफ फ्लुइड्स? हा, फ्लो म्हटलं म्हणजे प्रवाहाचे प्रकार. सॉरी सर, नाही आठवत. विस्कोसिटी म्हणजे? विस्कोसिटी एखादे फ्लुइड फ्लो करताना त्या दोन लेअर मध्ये जे फ्रिक्शन होतं त्यामुळे जो फ्लोला जे ऑपोजिशन होतं त्याला आपण विस्कोसिटी असं म्हणतो. एक रेझिस्टन्स तयार होतो त्याला विस्कोसिटी असं म्हणतो. आर्किमिडीचं प्रिन्सिपल काय? एखादी ऑब्जेक्ट फ्लुइड मध्ये जर इमर्ज केलं तर त्याला रिॲक्ट होणारा जो फोर्स आहे ते त्या बॉडीने रिप्लेस केलेल्या फ्लुइडच्या व्हॉल्यूम वरती किंवा डेन्सिटी वरती डिपेंड असतं, हे आर्किमिडीज प्रिन्सिपल सांगतं. महाराष्ट्रात पुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या? सर, मी प्राथमिकता महाराष्ट्र हा कृषी प्रधान भारत किंवा महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश किंवा राज्य आहे, त्यामध्ये शेतीविषयी समस्या अधोरेखित करू इच्छितो. महाराष्ट्रात इरिगेशनचं प्रमाण कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन कमी आहे, त्यातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आहेत, हे प्राथमिक समस्या समजवतो. त्यानंतर शहरीकरणाविषयी समस्या आहेत, जसं की शहरीकरणामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढलंय, त्यानंतर गुन्हेगारी प्रमाण वाढले किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे, ह्या दोन मोठ्या समस्या आहेत. त्यानंतर एक तिसरी समस्या म्हणले की वाढणाऱ्या गुन्हेगारी, वेगवेगळ्या प्रकारे गुन्हेगार वाढते, ही एक तिसरी मोठी समस्या आहे. पहिलं शेती, त्याला कसं हे करता येईल, टॅकल करता येईल आत्महत्या? सर, आपल्याला शेती आत्महत्यामध्ये आपल्याला इरिगेशनचं प्रमाण वाढवता येईल, जसं की लिफ्ट इरिगेशन असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचं आपण पाणी आपण मराठवाड्यासाठी वापरू शकतो, ह्या समस्या आहेत. त्यासोबत सॉरी, एक दोन उपाय आहेत. त्यानंतर आपण शेतीला जोडधंद्याची जोड देऊ शकतो, जसं की कृषी पशुपालन असेल, कृषी व्यवसाय असेल किंवा कृषीपूरक ज्या वस्तू आहेत, म्हणजे डाळे उत्पादन किंवा काय म्हणतात प्रोसेसिंग युनिट, याची आपण सुरुवात करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. व्हॉल्यूम लागतो, तेवढा व्हॉल्यूम शेतकऱ्यांकडे नसेल तर, शेत छोटीशी असेल तर?
सर आपण एक बचत गट किंवा बचत गटाची स्थापना करून त्यांना ठराविक हे करू शकतो किंवा कृषी फार्म प्रोड्युसर कंपन्यात स्थापन होत आहेत आजकाल, त्यांच्या थ्रू चांगली इन्व्हेस्टमेंट केली जाते या क्षेत्रामध्ये. कोऑपरेटिव्ह प्रमोट करायचे का बचत गट? सर दोन्ही पण प्रमोट करायचं आहे आपल्याला. सर काय असतं फायदा तोटा काय असतो? सॉरी सर, कोऑपरेटिव्ह प्रमोट करणं आणि बचत गट स्थापन करणं काय फायदा तोटा असतो, फरक काय असतो? सर बचत गट हे थोडी लहान कन्सेप्ट असं म्हणू शकतो की ठराविक स्त्रिया किंवा व्यक्ती एकत्र येऊन ते ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करतात दर महिन्याला आणि त्यातून त्यांना एक बँकेकडून चांगला म्हणजे कर्ज भेटतं किंवा इतर सुविधा भेटतात, त्यानुसार ते आपली एखादी छोटीसं युनिट किंवा स्थापन करू शकतो. आणि कोऑपरेटिव्हमध्ये थोडं मोठ्या प्रमाणात हे असतं इन्व्हेस्टमेंट. सर दोन्ही पण गोष्टीची गरज आहे. सर त्या व्यक्तींच्या कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. जर त्यांचं उत्पादन आधीच कमी आहे किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट करायची अमाऊंट कमी असेल तर बचत गटाला प्रोत्साहन देण्यात यावं. अच्छा, कॉपरेटिव्ह जास्त लागतो? हा जास्त. ओके, हे जे तुम्ही म्हणताय पाणी इकडून तिकडे मिळत आणि ऊसाचं शेती वाढणार असं वाटत नाही? हा सर, ऊसा क्षेत्र नक्कीच वाढेल कारण ऊस हे हमीच उत्पादन देणारं पीक आहे. मग काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे? सर आपण ऊसाच्या क्षेत्राकडून इतर पिकांकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. याचं काही कंपल्शन नाही केलं पाहिजे, पण ऊसा आता जे ऊसाचं क्षेत्र उत्पादन होत आहे तिथे ड्रिप इरिगेशनचा वापर करून किंवा पाण्याची वापर कसा कसा कमी करता येईल या गोष्टीचा शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे, हे इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत गोष्टी. त्याबरोबरच ऊसाशिवाय इतर कोणती जी पिकं आहेत जी आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात त्या क्षेत्राकडे आकर्षित शेतकऱ्यांना केलं पाहिजे. पण मुळात ऊसाला एफआरपी मिळतो ना, बाकीच्या पिकांना एफआरपी कुठे आहे? म्हणून तर शेतकरी ऊस घेतात. सर बरोबर आहे, पण बऱ्याच गोष्टी की मार्केट रिलेटेड आहे. आपण मार्केट क्षेत्राकडे घुसतो म्हणजे हस्तांतर करतोय, तर इथून पुढे मार्केटच्या मार्केटच डिसाईड करेल की कोणत्या पिकाचं. ऊसाचं मार्केट डिसाईड करतो, ऊसाचा एफआरपी प्रकार आहे. हा सर, मार्केट डिसाईड करतो? नाही, मार्केट डिसाईड नाही. पण इतर पिकाकडे आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की नाही सर, त्याविषयी संदिग्ध आहे मी. दुसरं शहरीकरण झोपडपट्ट्याचं काय करायचं? सर झोपडपट्ट्यामध्ये आपल्याला शहरामध्ये नियोजित विकास केला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात करून ते प्रमाण झोपडपट्टी असेल किंवा जो गावात येतात रस्ते राहतात त्यांना बुद्धी करायची. नाही सर, हे झोपडपट्ट्याचं प्रमाण का वाढलं तर एक ठराविक ठिकाणी म्हणजे रिस्ट्रिक्शन्स होते बांधकामासाठी किंवा असेल किंवा ते गरिबीमुळे त्या क्षेत्रात राहायला गेले, त्यांच्यासाठी आपण सुविधा ज्या झोपडपट्टीत आहेत आता त्यांच्यासाठी आपण सुविधा करून. अतिक्रमण केले त्यांना सुविधा द्यायच्या? काही ठिकाणी जर अतिक्रमण हे असेल जुना असेल तर त्या आपण तिथे त्यांना बांधकाम करून हे करू शकतो. काय नवीन काय? मग जे मेहनत करून आयुष्यभर घर घेतात ते मूर्ख आहेत? नाही सर, असं अर्थ होतो नाही का? सर ते परिस्थितीनुसार ते तिथं हे झालेत म्हणजे त्यांची परिस्थिती तशी होती त्यामध्ये तिथं राहायला गेले. जर त्यांचं इन्कम चांगला असेल तर ते चांगल्याच ठिकाणी त्यांनी प्रिफर केलं असतं. आपण आपल्या नागरिकांना सुविधा पुरवल्या पाहिजे. नाही नाही, परिस्थितीनुसार राहणं वेगळं आणि अतिक्रमण करून राहणं वेगळं असं वाटत. दोन वेगळ्या गोष्टी बोलतात सर, ते वेगळं. बरं ठीक आहे. तिसरं गुन्हेगारी. गुन्हेगारी संबंधित सर आपल्याला एकतर आता जे गुन्हेगार करतात त्यांच्यावर कडक पावले उचलली पाहिजे आणि आजकाल लहान मुलांचा किंवा जो यंगस्टरचा ओढा वाढतोय गुन्हेगारीकडं त्याविषयी प्रबोधन करणं, त्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा कमी करणं, त्यामुळे गुन्हेगारी प्रमाण कमी होईल, त्यानंतर ऑनलाईन साधनांचा वापर करणं गुन्हेगारी टॅकल करण्यासाठी या गोष्टी करण्यासाठी कराव्या असं मला वाटतं. ऑनलाईन काय करायचं सर? ऑनलाईन जसं की आपण वेगवेगळ्या वेबसाईट आपण ट्रॅक करू शकतो किंवा तिथून मुलांना दिलेले भेट दिली असेल तर त्या ट्रॅक करून आपण एक रेकॉर्ड बनवू शकतो की कुठली मुलं त्या क्षेत्रात जात आहे किंवा गुन्हेगारी वाढते ते आपण टॅकल करू शकतो. अच्छा, गुन्हेगारी टोळ्यांना राजकीय बर्दास्त असतो असं म्हटलं हो सर, मला वाटतं असतो का? सर असतो सर. काय केलं पाहिजे सर? गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणासाठी वापर करून घेतला जातो राजकारण्याकडून. काय करावं?
सर एकंदर गुन्हेगारावर आपण टॅकल केलंय, गुन्हेगारीच गुन्हेगारांना आपण शिक्षा दिल्या देऊ शकलो किंवा त्यांच्यावर हस्तक्षेप करून ते थांबवू शकलो, तर ते राजकारण्यांनी होणार वापर तो कमी होईल सर. ज्या अर्थी गुन्हेगाराचं प्रमाण कमी होते त्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होते, त्या अर्थी त्यांना मिळणारी लोकांची संख्या पण कमी होईल. तुरुंग भरून टाकले पाहिजे सगळे. नाही असं नाही पूर्ण असे म्हणजे हॉस्टेल नाही ऑलरेडी हॉस्टेल आहेत बरोबर. तुम्हीच म्हणताय ना तुरुंग वाढले पाहिजेत. नाही नाही तुरुंगाच नाही पण गुन्हेगारी कमी केली तर तुरुंग भरून टाकले की नवीन गुन्हेगार सापडणार नाही. तसं नाही अर्थ होत सर, नवीन गुन्हेगारी होईल वाढेलच. प्राथमिक शिक्षकाचा पगार प्राध्यापक इतकं झालं पाहिजे सर. मला वाटते प्राथमिकचा प्राध्यापक का एवढा होण्याची काही आवश्यकता नाही. मेहनत कमी असते का सर? मेहनत तर बरोबर सेमच असते पण आपण एज्युकेशन नुसार सहसा किंवा आपल्या स्तरानुसार एज्युकेशन नुसार आपण पेमेंट करतो किंवा शिकवणं जास्त अवघड आहे सर. लहान मुलांना शिकवणं अवघड आहे सर. अवघड काम करणाऱ्याला सर आत्ता आत्ता तुलनेत प्राथमिक शिक्षकांचा पगार कमी आहे, जसं की माध्यमिक किंवा प्राचार्य प्राध्यापकांचा आहे त्यानुसार तो वाढवला पाहिजे, किंवा अंगणवाडी सेविका आहे त्यांचा हा पूर्वीपासूनच आहे का ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असं नाही की पण सेम झालं पाहिजे असं मला वाटत. शिक्षकांची तक्रार असते की त्यांना शिकवण्या व्यतिरिक्त अनेक काम दिली. हा सर बरोबर. असं का? एकतर तुम्ही त्यांना पगार कमी देता त्यांना तरी काम देता. हो सर. असा अन्याय का बरं शिक्षक सर? तो अन्याय आपण दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण जसं शिक्षकांना आपण बाहेरची कामे लावतो तेव्हा त्यांचं शिक्षणावरचं जो ता म्हणजे तेवढा वेळ ते मुलांना देऊ शकत नाही जर बाहेरची कामं लावली गेली तर, त्यामुळे ते प्रमाण कमीच केलं पाहिजे आपण. कसं कमी सर? काही ठराविक गोष्टीसाठी आपण कंत्राटी कामगार घेऊ शकतो की निवडणुकांच्या काळात किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा इतर क्षेत्र इतर शिक्षक क्षेत्र सोडून शिक्षण क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांचा पण आपण एक वापर करू शकतो त्यामध्ये, जसं की गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत त्यामध्ये एम्प्लॉईज आहेत त्याचा आपण वापर त्या कामासाठी करू शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहतील का प्रायव्हेट शाळांच्या तुलनेत? सर जिल्हा परिषदेच्या शाळांचा म्हणजे ऍडमिशन घ्यायचं प्रमाण कमी झालंय पण ते आपल्याला टिकवणं गरजेचं आहे, कारण खालच्या स्तरातून येणारे कमी उत्पन्न असणारे लोकांना आपण चांगल्या प्रकारे शासनाने सुविधा पुरवल्या पाहिजेत सर. प्रमाण जर कमी होत असेल त्यामुळे काही कारण असतील ना, काय लोक सोडून जातील सर? एक की शिक्षक प्राथमिक शाळांमध्ये किंवा शासनाकडून होणारे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, ते आपण म्हणू शकतो की जसं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं पाहिजे तसं अवेलेबल नाही, तसं शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षकांचं प्रमाण कमी आहे, आणि आजकाल इंग्लिश शिक्षणाकडे ओघा इंग्रजी शिक्षणाकडे ओघा असल्यामुळे गावातील प्रतिष्ठित लोक असतील त्यांच्या मुले इंग्लिश माध्यमिक म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत तिथं ऍडमिशन घेतली जाते, त्यामुळे गावातल्या शाळा आहेत ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तिथे लोकांचं लक्ष नाही, एक लोकांचं हे पाहिजे काय म्हणतात मॉनिटरिंग पाहिजे ते कमी झालंय. जिल्हा परिषद शाळांना इंग्लिश मिडियम मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे सर. प्राथमिक शिक्षण हे आपण मराठी मिडियम किंवा आपली मातृभाषा आहे त्यामध्येच प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्या मातृभाषेत शिक्षण देऊन आपण चांगल्या प्रकारे सिलेबस किंवा शिक्षण पद्धती सुधारून आपण मुलांचा विकास करण्याकडे भर दिला सर. मातृभाषा मध्ये मुले चांगल्या प्रकारे कन्सेप्ट असेल किंवा त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतं एखादी गोष्ट, त्यामुळं मातृभाषेतून शिक्षण सर. इंग्रजी शिक्षण त्यानंतर आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण आता आम्ही पण प्राथमिक शिक्षण किंवा तुम्ही पण मराठी मधूनच घेतलं, त्यानंतर आपल्याला जशी जसं इंग्लिश शिक्षणाचं आपल्याला आपण त्यातून शिकायला लागलो तसं तसं आपल्यात इम्प्रूव्हमेंट होत 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 आपण बऱ्यापैकी चांगल्या स्टेजला पोहोचू शकतो सर. सांगली बद्दल तीन इंटरेस्टिंग गोष्टी बाहेरच्यांना माहिती सर. सांगली हे एक तर द्राक्ष उत्पादन आणि दुसरं की हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सर. त्यानंतर सांगलीमध्ये चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत,
त्यानंतर शिक्षण शिक्षण सेवा ही चांगल्या प्रकारे विकसित आहेत सर. Okay. Yes, sir. चालेल, थँक्यू सर.